स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. अरे सरळ सांग ना पैसे हवेत म्हणून, त्याच्यासाठी एवढं सगळं म्हणायची काय गरज आहे? काम तर घरात तू तसंही करतच नाही. मी काम करत नाही आई, मी कोथिंबीर आणली होती. तो पुदिना होता, नशीब कडी पत्ता नाही आणलास. मी फ्रीज मध्ये गार पाण्याच्या बाटल्या भरून ठेवत नाही का? हो, त्या तुलाच आणि बाबांना लागतात म्हणून. मी अनेकदा गौरी आत्याला सांगतो ना की तू बाहेर गेलीस म्हणून घरात फोन विसरून. बाबांच्या कितीतरी नातेवाईकांपासून मी तुला वाचवतो. अरे लहानपणी मीच तुला बाबांपासून वाचवलंय. 38% प्रगती पुस्तकांवर माझी सही घ्यायचास आणि बाबांना 68 म्हणून सांगायचास. तू सुद्धा मला 200 हवे असताना बाबांना 500 सांगायचीस, मधल्या मध्ये 300 कट घ्यायचीस. चोरी तीच चोरी अडी अडचणीला आपल्या कामी यायची. अडी अडचणी सुद्धा त्यामुळेच यायच्या, त्याचं काय? तुझी प्रेम प्रकरण मी बाबांपासून लपवली ते. पण मला तुडवलंस त्याचं काय? शाळेत तू मी दिलेले 18 डबे हरवले होतेस. बरोबर आहे, तुझं माझ्यापेक्षा त्या डब्यांवर जास्ती प्रेम होत. हो आहेत, कारण त्यात आठवणी आहेत. हो हो, बटाट्याच्या भाजीला कमी असलेलं मीठ, करपलेली पोळी, तेल सुटलेली वांगी, सगळ्या आठवणी आहेत. हो, पण तेच डबे शाळेत चालू तसाला तू आवडीनं खायचास आणि ते ऐकून घ्यायला मला शाळेत यावं लागायचं. आणि त्याच शाळेने तुला आदर्श माता असा पुरस्कार दिला होता. तो तुझ्या बहिणीमुळे मिळाला होता रे. तू काय केलंस? ठीक आहे, एवढंच असेल तर जातो मी घर सोडून. पैसे का? नाही. मग बाबांकडून घे आणि येताना कोथिंबीर पण घेऊन ये. एक नवीन आई सुद्धा आणतो म्हणजे बाबाही खुश होतील ना.